विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी 2021 परीक्षेला आलेल्या प्रश्नाविषयी आपण जाणून घेणार आहोत. 2021 प्रश्नपत्रिकेमध्ये आरशातील प्रतिमेवर हा प्रश्न आला होता. चौकोनामध्ये साक्षर हे अक्षर दिलेले होते आणि त्याची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची होती. आता आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी आपले दोन नियम आहेत. वरची बाजू वर आणि खालची बाजू ही खालीच असते, तर डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. त्यानुसार आपण पाहूया. र हे अक्षर वरच्या बाजूला आहे, तर दिलेल्या पर्यायामध्ये सर्व ठिकाणी ते वरच्या बाजूला आहे का? तर तीन पर्यायामध्ये आहे, पहिल्या पर्यायामध्ये नाही, म्हणून पहिला पर्याय बाद झाला. त्यानंतर दुसरा अक्षर क्ष, या क्षचा जो काही हा भाग आहे हा वरच्या बाजूला आहे, तर पहिल्या पर्यायामध्ये नाही, तो पहिल्या पर्याय बाद झालेला आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तो खालच्या बाजूला आहे, कारण वरची बाजू ही वर आणि खालची बाजू ही खाली असते, म्हणून इथं दुसऱ्या पर्यायामध्ये देखील ती काय वरची बाजू वर नाही, ती खालच्या बाजूला आहे, म्हणून दुसरा पर्याय देखील बाद झालेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये देखील आहे. आता पहिला आणि दुसरा पर्याय बाद झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला स हे अक्षर खालच्या बाजूला कोणत्या पर्यायामध्ये आहे ते शोधायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या दोन्हीमध्ये देखील आहे. आता या दोन्हीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर या अक्षरातील र हे जे काही अक्षर आहे ते या चौकोनाच्या रेषेला खेटलेलं नाही, तर तिसऱ्या पर्यायामधील र हे अक्षर काय आले चौकोनाच्या रेषेला खेटलेले आहे, चिकटलेले आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायच्या असतात.